शिंदे फडणवीस सरकार कोराडी और खापरखेड़ा थर्मल पावर प्लांट का विस्तार करने वाली है। हालांकि मौजूदा प्लांट के कारण इलाके में प्रदूषण की शिकायत आम नागरिकों द्वारा की जाती रही है। आम्ही अनेकदा सांगितले की तुम्हाला मला तसं वाटतं की या निवडणुकांच्या बद्दलचं एक वर्षाच्या पहिले आम्ही सांगितलं की ज्या ज्या ठिकाणी जी जी काही परिस्थिती असेल त्याच्या आधारावर निर्णय घेतले जातील, काही ठिकाणी झोबळावर पण लढले जातील असे आम्ही सांगितलंच आहे। पण आज जे काही महाराष्ट्रातले जे मूळ प्रश्न आहेत, या मूळ प्रश्नाकडे कोणीच लक्ष करायला तयार नाही, हा आमच्यासाठी सगळ्यात मोठा चिंतेचा विषय काँग्रेससाठी आहे। कारण की आज आपण पाहतोय की जसं आत्ताच मला एक डेलिगेशन येऊन मिळालं, त्या डेलिगेशनने सांगितलं की कोराडीला अजून प्लांट आणला जातो आहे, त्याचं पब्लिक हिअरिंग आता ठेवलेलं आहे आणि सगळे तिकडले बंद पॉवर प्लांट बंद करायचे आणि सगळे विदर्भात आणायचे अशा पद्धतीचा एक प्लॅन चालू झालेला आहे। मागच्या वेळेस MVA सरकारमध्ये ती आम्ही सगळं रद्द करून टाकलं होतं कॅबिनेटमध्ये, पण आत्ता या नवीन सरकारने दिल्लीवाल्यांच्या आदेशानं पुन्हा कोराडीला नवीन प्लांट आणण्याचा बद्दलचं 29 काहीतरी आता 2-3 दिवसानंतरच काहीतरी हेरिंग त्या ठिकाणी ठेवलेली आहे। आपण पाहिलं असेल की कोराडी आणि नागपूर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कॅन्सरचे पेशंट आता आपल्याला पाहायला मिळत आहे। या सगळ्यांचं संशोधन जेव्हा झालं तर ज्या ज्या भागात मग ही कोळशाची प्लांट पॉवर प्लांट आहे त्या त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात कॅन्सरचे प्रमाण वाढले, शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि अशी ही सगळी परिस्थिती असताना विदर्भातले सगळे लोक सत्तेमध्ये असताना का विदर्भावर अन्याय केला जातो आहे, का नॅचरल विद्युत कशी का आणली जात नाही याच्यावरची चर्चा का केली जात नाही, रोज शेतकऱ्यांच्या आत्महत्या चालल्या आहेत, अजूनही शेतकऱ्यांना मदत केली गेली नाही, शेतकऱ्यांची लूट रोज चाललेली आहे, तरुणांचं MPSC परीक्षेतली परिस्थिती आपण पाहिली, 80,000 विद्यार्थी MPSC परीक्षा तयार त्यांनी अनेक वर्ष ते तयारी करत बसलेत पण ऐन वेळेवर सगळे पेपर रद्द करणं, पेपर फुटी काढणं, अजूनपर्यंत ज्यांनी पेपर फोडले त्याला अजूनपर्यंत कारवाई न करणं, काय सरकार हेच मुद्दाम करत आहे? या तरुणांच्या जीवनाशी खेळायचा अधिकार या महाराष्ट्राच्या सरकारला कोणी दिलेला आहे? आणि म्हणून हे सगळे प्रश्न आमच्यासाठी महत्त्वाचे आहे, महागाई आमच्यासाठी महत्त्वाची आहे, त्याच्यावर चर्चा होत नाही। आणि म्हणून आम्ही मूळ प्रश्न आहे की महाविकास आघाडीमध्ये काय चाललेलं आहे ते तुम्हाला वेळेवर दिसेल आणि जे काही राज्यातल्या जनतेचे प्रश्न आहेत त्या प्रश्नावर चर्चा व्हावी, ते प्रश्न सरकारकडून सोडवले गेले पाहिजेत, मग राज्य सरकार असेल की केंद्र सरकार असेल। या सगळ्या गोष्टीला आज उन्हाच्या या तापामध्ये अनेक भागामध्ये पिण्याचं पाणी नाही, उष्माघाताने लोक मरतात आहेत, राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाहीत, त्या ठिकाणी प्रशासक काम करते आहे आणि ह्या सगळ्या प्रशासकीय व्यवस्थामध्ये आपण पाहिलं असेल की पंचायत समितीचे BDO काहीतरी 1-1.5 महिना संपवर राहिले, ग्रामीण भागाची परिस्थिती सगळी बिघडलेली आहे, शहरातली तीच पद्धतीची परिस्थिती बिघडलेली आहे, सरकार काय करत आहे, झोपा घेत आहे सरकार काय, राज्याच्या तिजोरीचे जनतेच्या घामाचे पैसे लुटताय, असे सगळे प्रश्न आज महाराष्ट्रामध्ये आहे। आणि म्हणून मग अशी म्हणालो की कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र, अशी परिस्थिती या महाराष्ट्राची झालेली आहे।